आता आपण मापनावरील काही भागाकाराची उदाहरणे सोडवू उदाहरण एक समजा नऊ मीटर पन्नास सेंटीमीटर लांबीच्या तारेचे पाच सेंटीमीटरचा एक याप्रमाणे तुकडे केले तर किती तुकडे तयार होतील पहा इथे आपल्याला अनेकांवरून एकाची किंमत काढायची आहे म्हणून भागाकार करावा लागेल प्रथम आपण नऊ मीटर पन्नास सेंटीमीटरचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर करू म्हणून नऊशे अधिक पन्नास बरोबर नऊशे पन्नास सेंटीमीटर झाले आता पाच सेंटीमीटरचा एक याप्रमाणे नऊशे पन्नास सेंटीमीटरचे किती तुकडे होतात ते पाहू यासाठी नऊशे पन्नासला पाचने भाग देऊ आणि हा भागाकार केला असता पाचने नऊशे पन्नासला एकशे नव्वदला भाग लागला आणि बाकी शून्य राहिले म्हणून पाच सेंटीमीटर लांबीचे एकूण एकशे नव्वद तुकडे तयार होतील उदाहरण दोन समजा एका रिक्षाचा वेग ताशी तीस किलोमीटर आहे तर ती रिक्षा पाऊण तासात किती किलोमीटर जाईल पहा एका तासात तीस किलोमीटर अंतर म्हणून पाऊण तासात तीस किलोमीटरच्या पाऊण तास अंतर असेल पाऊण म्हणजे तीन छेद चार म्हणून तीस किलोमीटरच्या पाऊण तास म्हणजे तीस गुणिले तीन छेद चार बरोबर नव्वद छेद चार झाले म्हणून आता आपण नव्वदला चारने भागू आणि हा भागाकार केला असता चारने नव्वदला बावीसचा भाग लागला आणि बाकी दोन शिल्लक राहिली आणि दोन छेद चार म्हणजेच एक छेद दोन होते म्हणून तीस तासात ती रिक्षा बावीस पूर्णांक एक छेद दोन किलोमीटर अंतर जाईल तर मुलांनो आता तुम्हाला मापनावरील उदाहरणांचा चांगला सराव झालाय म्हणून बाकीची उदाहरणे तुम्ही घरी सोडवा